नमस्कार मंडळी, आज आपण आलोय हंपीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू, भव्यता आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना, अनादिकाळापासून लोकांना भुरळ घालणारी एक रचना, हंपीचे रहस्यमय विठ्ठल मंदिर पाहायला. पर्यटकांच्या सोयीसाठी विठ्ठल मंदिरात येण्यासाठी रिक्षाची सोय केलेली पाहायला मिळते. सध्या आपण उभे आहोत विठ्ठल मंदिराच्या मुख्य गेटवरती. मंदिर सकाळी 8:30 ते 5 वाजेपर्यंत आठवड्याचे सर्व दिवस पर्यटकांसाठी खुले असते. एंट्री फी 30 रुपये द्यावी लागते. फोटोग्राफी आणि व्हिडिओ कॅमेरा मंदिरामध्ये अलाउड आहे. सर्व मंदिर पाहण्यासाठी साधारण 3 तास पुरेसे असतात. मंदिराला भेट देण्याचा उत्तम टाइम नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान. 15व्या शतकात देवराज 2च्या काळात बांधलेले विजय विठ्ठल मंदिर हंपीमधील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक. द्राविडियन शैलीत बांधलेल्या या मंदिराची अप्रतिम कलाकुसर मंत्रमुग्ध करणारी आहे. 500x300 फूट आकाराचे प्रांगण आणि सरासरी 25 फूट उंचीच्या विजय विठ्ठल मंदिराच्या भव्य परिसरात प्रवेश केल्यानंतर समोर महामंडप, कल्याण मंडप, रंगमंडप, उत्सव मंडप, प्रसिद्ध दगडी रथ या अलौकिक वास्तूंचे दर्शन घडते आणि पर्यटक हरखून जातो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मुख्य देवळापासून काही अंतरावर प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला पाहायला मिळते विजयनगर वास्तुकलेची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना, कल्याण मंडप. कल्याण मंडप हा विवाह आणि इतर शुभ समारंभ आयोजित करण्यासाठीचा हॉल आहे. दक्षिण भारतीय वास्तुकलेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कल्याण मंडप. मंदिराच्या देवतेचा त्याच्या पत्नीशी विवाह सोहळा पार पाडण्यासाठी या कल्याण मंडपाची रचना केली जाते. रामायण, महाभारत या महाकाव्यांसह हिंदू पौराणिक कथांमधील अनेक दृश्ये कल्याण मंडपात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हंपीमधील अतिशय सुशोभित आणि संगमरवरी रचना कल्याण मंडपाची उभारणी कृष्णदेवरायाच्या काळात झाली. आता समोर दिसतो आहे महामंडप. हा एक उंच खुला हॉल आहे, याला सभा मंडप असेही म्हणतात. विठ्ठल मंदिराच्या आयताकृती प्रांगणाच्या मध्यभागी महामंडप पाहायला मिळतो. महामंडपाच्या समोरील बाजूला प्रसिद्ध दगडी रथ, तर दुसऱ्या टोकाला गर्भगृह आहे. पायऱ्यांच्या मालिकेच्या दोन्ही बाजूला हत्ती कोरलेले पाहायला मिळतात. अफाट सौंदर्याची रचना असणारा महामंडप अतिशय सुशोभित अशा पायावर वसलेला आहे. पायथ्याला योद्धे, घोडे आणि इतर अनेक सजावटींचे नक्षीकाम पाहायला मिळते. मंदिराच्या दर्शनी भागात 40 खांब आहेत. प्रत्येकाची उंची 10 फूट आहे. महामंडप ही एक समृद्ध रचना आहे. त्याचे सुंदर शिल्पकाम केलेले अलंकृत खांब या भव्य मंदिराच्या वैभवाचे उदाहरण देतात. हा मोठा रंगमंडप त्याच्या 56 संगीत स्तंभांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांना सारेगामा स्तंभ असेही म्हणतात. या खांबांवर हळूवारपणे टॅप केल्यास संगीताच्या लहरी ऐकू येतात. मुख्य खांब
संगीत वाद्यांच्या शैलीमध्ये डिझाईन केलेले पाहायला मिळतात. प्रत्येक मुख्य खांब 7 लहान लहान खांबांनी वेढलेला पाहायला मिळतो, जे संगीताच्या नोट सोडतात. जर खांबांवर चंदनाचे लाकूड लागले तर ते सारे गामा असा लयबद्ध आवाज सोडतात असे म्हटले जाते. लयबद्ध आवाज निर्माण करणाऱ्या या खांबांमागील कारण अद्याप कळले नाही, पण तरीही हे पाहुण्यांना खेळवून ठेवतात. दगडी रथापासून सरळ रेषेत विजय विठ्ठल मंदिराचे गर्भगृह आहे. दक्षिणेकडील प्रवेशद्वाराने आपण आत प्रवेश केला आहे. आतमध्ये असंख्य दगडी खांबांवर उभे आहे विजय विठ्ठल मंदिराचे गर्भगृह. खांबांवर अनेक कोरीव मूर्ती पाहायला मिळतात. हे कोरीव काम बाहेरच्या खांबांच्या तुलनेत अतिशय साधे वाटते. गर्भगृह रिकामे असून देवतेची मूर्ती गायब आहे. पुढे सध्या अंधार असलेला मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पाहायला मिळतो, जो सध्या बंद आहे. या प्रदक्षिणा मार्गाद्वारे संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मार्ग गर्भगृहाच्या बाहेर कोरीव काम केलेले आढळते. या कोरीव कामात देवदेवता भगवान विष्णूंची संबंधित अनेक प्रतिमा भिंतींवर पाहायला मिळतात. विठ्ठल मंदिर हे हंपीमधील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक. या मंदिराच्या संकुलात उभा आहे दगडी रथ. याच दगडी रथाची प्रतिमा आपल्याला आपल्या 50 रुपयांच्या नोटेवरती पाहायला मिळते. हा दगडी रथ खरे तर भगवान विष्णूंचे वाहन गरुडासाठी बांधलेले मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्याकडे मुख असलेले गरुड मंदिर प्रतीकात्मक आहे. हा दगडी रथ वरून जरी एक अखंड रचना दिसत असेल तरी तो अनेक ग्रॅनाइटच्या ब्लॉक्सने बनवलेला आहे. सुंदर अशा कोरीवकामामधून रथांचे सांदे हुशारपणे लपवलेले आहे. रथावरती श्री विठ्ठलाची कोरीव मूर्तीही पाहायला मिळते. समोरच्या बाजूला 2 हत्ती रथ ओढत असल्यासारखे उभे आहेत. खरे तर हे हत्ती नंतरच्या काळात जोडले गेलेले आहेत. मुळात या स्थितीत 2 घोडे कोरलेले होते. घोड्यांच्या शेपटा आणि मागील पाय अजूनही या हत्ती शिल्पांच्या मागे पाहायला मिळतात. भजन मंडपात भक्त गाण्यासाठी ध्यानासाठी येऊ शकतात, आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊ शकतात. हे मंदिर महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे, जे विजयनगर साम्राज्याच्या काळापासूनचे आहे. जटिल कोरीवकाम आणि वास्तुकला वैशिष्ट्यपूर्ण आहे. विठ्ठल मंदिर हे हंपीमधील सर्व मंदिरे आणि स्मारकांमधील सर्वात भव्य मंदिर असल्याचे मानले जाते. विजयनगर काळातील शिल्पकार कारागीर यांच्याकडे असलेल्या अफाट सर्जनशीलता आणि स्थापत्यशास्त्रातील
उत्कृष्टतेचे हे एक सुंदर उदाहरण आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला, आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले मराठी मॅटर।